विशाळगडावर संभाजी भिडे यांच्या धारकऱ्यांनी दंगा केला असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. नांदेडमध्ये बोलताना आंबेडकर यांनी हा आरोप केला. आगामी विधानसभा निवडणुका पाहून जाणून बुजून हा प्रकार केल्याचे आंबेडकर म्हणाले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी उबाठा गटाला मतदान करण्याचे आवाहन ज्या मौलवींनी केले होते त्या मौलवींना या पार्टीच्या समोर जाऊन आंदोलन करावे असेही आंबेडकर म्हणाले. देखिए, विशाळगड में जो दंगा हुआ है ये संभाजी भिड़े के जो धारक है उन्होंने ये किया है, जानबूझ के किया है, असेंबली का इलेक्शन देखते हुए किया है. मैं इतना ही ऐलान करता हूँ, जो मौलवियों ने कांग्रेस को, एनसीपी को और उद्धव ठाकरे के कैंडिडेट को वोट देने को कहा है, इन मौलवियों से मैं अपील करता हूँ, विनती करता हूँ कि आपने जाके इन पार्टियों के सामने धरना देना चाहिए, आंदोलन करना चाहिए और इनसे कहना चाहिए कि आप विशाळगड के ऊपर अपनी भूमिका स्पष्ट करें. महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी नीट आयआयटी जेईई आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय. 11वी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.